भावनांच्या मॅनेजमेंटबद्दल जे बोलतोय त्याच्यामध्ये इमोशनल जर्नलिंगबद्दल थोडंसं डिटेल आज बोलणार आहोत. इमोशनल जर्नलिंग म्हणजे नक्की काय, त्याचे फायदे काय आहेत आणि नक्की कुठल्या गोष्टींसाठी त्याचा छान उपयोग होतो हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. इमोशनल जर्नलिंग म्हणजे आपल्या चक्क भावनांची डायरी मेंटेन करणं. आता ही डायरी तुम्ही ॲक्च्युअल डायरी मेंटेन करू शकाल, लॅपटॉप, तुमचा फोन, कुठे जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तिथे तुम्ही इमोशन्स लिहून काढू शकता. यात महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की मी आज 7 वाजता उठले आणि 9 वाजता ब्रेकफास्ट केला हे आपल्याला लिहायचं नाही आहे. आपल्याला फक्त इमोशनल थॉट्स लिहायचे. म्हणजे आज माझ्या घरी अमुक अमुक व्यक्ती मला असं बोलली, ती मला असं बोलूच कसं शकते, मला तिचा खूप राग आला, रागामध्ये मला 2 थोबाडेच द्याव्याशा वाटल्या, अगदी तुम्हाला अपशब्द वापरावेसे वाटले तर तेही डायरीत लिहून काढा. ही इमोशनल डायरी ही तुमची पर्सनल स्पेस आहे आणि त्यामुळे तुम्हाला जे काही मनापासनं वाटतं आहे ना ते अनएडिटेड ह्याच्यामध्ये लिहून काढा. ते फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी लोकांना सांगते, तुमच्या रॉ इमोशन्स तुम्हाला जितक्या तीव्रतेने फील होत आहेत तितक्या तीव्रतेने त्या डायरीमध्ये बाहेर आल्या पाहिजेत. आता याचा महत्त्वाचा उपयोग काय आहे, तर आपण पहिल्यापासून जे म्हणतोय की आपलं सबकॉन्शियस माइंड भावनांना सप्रेस करून करून फुल होत आहे, तर त्या फुल झालेल्या सबकॉन्शियस माइंडला एम्प्टी करणं, त्याला भावनांना वाट करून देणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या इमोशनल जर्नलिंगमधनं घडते. दुसरं, मी तुम्हाला सांगितलंच की भावना जेव्हा आपण शब्दात व्यक्त करतो तेव्हा त्याला एक मूर्त स्वरूप येतं, आपल्याला भावनांचा अवेअरनेस यायला लागतो आणि साहजिकच आपल्याला दिवसातनं एकदा ही इमोशनल जर्नल लिहायचं आहे असं म्हटल्यानंतर आपण आपल्या भावनांकडे लक्षही ठेवायला लागतो. सो मी लोकांना जनरली सांगते की एखाद दिवसातनं एकदाची अशी वेळ फिक्स करा आणि दिवसभरात सगळ्या घडलेल्या घटनांचा आढावा घ्या आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या इमोशनल घटना तुम्हाला दिसतील ना त्याच्यातले इमोशन्स नक्की काय होत्या, मला नक्की काय वाटलं, मला अगदी मनापासून काहीही प्रतिक्रिया देणं अलाउड असतं तर मी काय प्रतिक्रिया दिली असती, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला या डायरीमध्ये लिहून काढायच्या आहेत. आता डायरीत लिहायचं म्हटल्यावर आपण स्वतःच्या विचारांकडे भावनांकडे हळूहळू लक्ष ठेवायला शिकतो, त्या ऑब्झर्व करायला शिकतो आणि आपण पहिल्यांदाच म्हटलं की कुठलीही भावना जर कंट्रोल करायची तर पहिल्यांदा ती ओळखता आली पाहिजे, ती ॲक्नॉलेज करता आली पाहिजे आणि चांगल्या तऱ्हेने व्यक्त करता आली पाहिजे. तर हे तीनही टप्पे आपण इमोशनल जर्नलिंग करायला लागल्यानंतर आपल्याला जमायला लागतात. म्हणजे जसं मेडिटेशनमध्ये आपण शांत बसून स्वतःला ऑब्झर्व करतो, श्वास ऑब्झर्व करतो, तसं दिवसभर आपण आपल्या भावना ऑटोमॅटिकली ऑब्झर्व करायला शिकतो. आता याचे फायदे काय काय आहेत ते बघूया. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे आपण भावनांना वाट करून दिल्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडमधली निगेटिव्हिटी व्यक्त व्हायला लागते आणि ही निगेटिव्हिटी व्यक्त होत राहिल्यामुळे सबकॉन्शियस माइंड हलकं, रिकामं आणि शांत राहायला लागतं. जेव्हा सबकॉन्शियस माइंड आपलं रिकामं आणि शांत असतं ना तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आपण पेशंटली आणि शांतपणे हँडल करू शकतो. म्हणजे भावनांचा अतिरेक झाल्यानंतर आपण फटकन कोणाला काहीतरी बोलून बसतो, दुखावून बसतो हे आपल्याला टाळता यायला लागतं. मला राग आलाय पण मी तो आत्ता नाही व्यक्त करणार आहे, मी तो संध्याकाळी माझ्या डायरीत व्यक्त करीन असं म्हणून आपण गप्प बसायला लागतो. म्हणजेच आपल्या भावना आपल्याला जास्त छान आणि ॲप्रोप्रिएटली हँडल करता येतात. राग, दुःख, ईर्ष्या, एकटेपणा अशा भावना कुठे व्यक्त करायच्या, कुठे बोलायच्या, कुठे पॉलिटिकली करेक्ट वागायचं हे हळूहळू समजायला लागतं. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे बऱ्याचदा रिलेशनशिप काउन्सिलिंगमध्ये माझ्या असं लक्षात येतं की 2 व्यक्तींना एकमेकांच्याबद्दल मनात कधीकधी खूप राग असतो, तिरस्कार असतो, आढी असते आणि मग त्यांना ते नातं जुळवता येत नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या निगेटिव्ह भावनांना आधी बाहेर वाट करून देणं गरजेचं असतं. अशा वेळेला इमोशनल जर्नलिंग मस्ट असतं. भावनांना एकदा तुम्ही या निगेटिव्ह भावनांना वाट करून दिलीत की मग एकमेकांबरोबर परत न्यूट्रल लेवलला येऊन वागणं सुरू करू शकतो. त्यामुळे नातं जुळवताना किंवा मॅरेज आणि रिलेशनशिप काउन्सिलिंगमध्ये तर जर्नलिंग अतिशय महत्त्वाचं ठरतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखादं बिहेवियर चेंज करायचा प्रयत्न करत असाल तर त्यामागच्या तर आधी भावना कळल्या पाहिजेत.
त्यामुळे वागणूक बदलताना सुद्धा भावनांचं नियोजन महत्त्वाचं ठरतं. शिवाय जर नेहमी आपण भावना ऑब्झर्व करत राहिलो ना, तर आपल्याला भावनांचा सुद्धा एक पॅटर्न आहे हे कळायला लागतं. म्हणजे अरे, कोणीही माझ्याशी कसंही वागलं ना, तरी मला नेहमी निग्लेक्टेडच वाटतं, किंवा मला नेहमी माझ्यावर अन्यायच होतोय असं वाटतं. असं माझ्या लक्षात यायला लागल्यानंतर मला हे कळतं की ही माझी लेन्स आहे, हा माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. आणि मग माझ्या असं लक्षात येतं की बाहेरचं जग कसंही वागलं, तरी जोपर्यंत मी माझा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत माझे अनुभव बदलणार नाही. म्हणजेच हे जर्नलिंग आपल्याला स्वतःबद्दल अवेअर करतं. थोडक्यात सांगायचं तर इमोशनल अवेअरनेस, चांगली इमोशनल मॅनेजमेंट, वागण्या बोलण्यातले बदल, नात्यातले बदल, आपल्या दृष्टिकोनातले बदल, ॲटिट्यूड्समधले बदल, अशा अनेक गोष्टींसाठी या इमोशनल जर्नलिंगचा उत्तम फायदा होतो. तर आपल्या सगळ्यांनी जरूर हे इमोशनल जर्नलिंग करून पाहिलं पाहिजे आणि त्याचे फायदे अनुभवले पाहिजेत.